नमस्कार, मैं हूं अरविंद। आप देख रहे हैं फेस टू फेस फील द चेंज, खबरें वही जो हो सही। भिवंडी लोकसभा चुनाव मतदान क्षेत्र 23 से भाजपा, शिवसेना, आरपीआई व श्रमजीवी संगठन महायुति के उम्मीदवार कपिल पाटिल ने आज अपना पर्चा दाखिल किया। बता दें कि शिवाजी चौक स्थित छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा को पुष्प अर्पण कर हजारों की तादाद में अपने समर्थकों के साथ कपिल पाटिल ने पर्चा दाखिल किया। कपिल पाटिल ने कहा कि यह विजय रैली है। इस रैली में सभी समर्थन पार्टी के दिग्गज नेता उपस्थित थे। जनताच सांगणार आहे, आम्हाला सांगण्याची काही गरज नाही। देशामध्ये जो विकास नरेंद्र मोदींनी केला, राज्यामध्ये जो मुख्यमंत्र्यांनी केला, ठाण्यामध्ये जो पालकमंत्र्यांनी केला, या शहरामध्ये जो आमदार आणि मी केला, आपल्या नगरसेवकांनी केला, ह्या सगळ्या विकासाच्या जोरावर 100% या लोकसभा क्षेत्राची जनता ही भारतीय जनता पक्ष महायुतीच्या उमेदवाराला मतदान करणार आहे। त्याच्यामुळे आमचा विजय पक्का आहे। आम्ही आज या ठिकाणाहून प्रांत ऑफिसपर्यंत मिरवणुकीने फॉर्म भरायला जात आहोत। खऱ्या अर्थाने आज फॉर्म भरण्याची मिरवणुकी आहे, परंतु आमच्या कार्यकर्त्यांमध्ये महायुतीचा उत्साह इतका आहे की ही आमच्या विजयाचीच मिरवणूक आहे, अशा प्रकारची परिस्थिती आज आपल्याला बघायला मिळते। तो ये थी अब तक की कुछ खास खबरें। फिर मिलेंगे एक नए सच के साथ। धन्यवाद।